ज्या यशवंत जाधव प्रताप सरनाईकांची संपत्ती ईडीने जप्त केली त्यांना मोदी सरकारची वाय प्लस सुरक्षा बक्षीस बंडखोर शिवसेना आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष हा दिवसागणिक वाढत चालला आहे बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरून रोष करू लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना धास्ती वाटू लागली आहे या सर्व आमदारांनी मोदी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती आता या राजकीय युद्धामध्ये भाजपने जरी आतापर्यंत सहभाग नाकारला असला तरी त्यांचा सहभाग किती खोलवर आहे हे आता एक एक प्रकरणातून समोर येत चाललं आहे ज्या शिवसेना आमदारांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती त्यांना तात्पुरतं वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षापासून ज्या शिवसेना नेत्यांविरोधात भाजपने रान उठवले होते त्यांचाही या सुरक्षेत समावेश आहे आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईतील शिवसेना नेते यशवंत जाधव यांचाही समावेश आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या संजय राठोड यांनाही सुरक्षा बहाल करण्यात आली आहे यशवंत जाधव यांची जवळपास एकशे चाळीस कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे प्रताप सरनाईक यांची दोन वेळा कडून संपत्ती जप्त करण्यात आली आहे या सर्वांना जेलमध्ये टाकणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी